राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. उद्याच पोळा आहे आणि पोळ्याच्या सणाने हा शेतकऱ्यांचा जनावरांचा सण आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये शेतकरी आपल्या बैलांना गाई वासरांना सजवते, त्याच्यासाठी मोरके आणतात, दावे आणतात रंगीबिरंगी, अजून फुगे आणतात, रंग आणतात जनावरांना लावायला, आणि बेगेड आणतात, हिंगुळ आणतात शिंगाला लावायला. आणि हा सण लय मोठ्या उत्साहात साजरा होतो. तर सगळ्या शेतकरी बांधवांना माझ्या पोळ्याच्या शुभेच्छा आधी. आणि पण मी तुम्हाला आधी आता सांगणार आहे की काय व्हायला लागले. जी जुनी पिढी आहे ती जुनी पिढी घरच्या घरी मोरक्या बनवायची, आणि आता नवीन जी पिढी आहे ती घरी मोरक्या बनवतच नाही, ती सगळ्या आयत्या बाजारातून विकत आणतात मोरक्या आणि ती मोरक्या बनवतात. तर तुम्हाला आज मी मुरकी कशी बनवायची, चाफ्याची मुरकी, आमच्या इथं चाफ्याची मुरकी म्हणतात त्याला, चाफ्याची मुरकी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगतो. ही पूर्ण महाराष्ट्रात ही मुरकी फेमस आहे. आता ही फेमस मुरकी तुम्हाला बनवायची कशी मी ते सांगतो. त्याच्यासाठी रस्सी लागते. आता मी ही गायीला बनवणार आहे, पण तुमच्याकडे जर बैल असेल तर तुम्ही मोठा बैल जर असेल तर ही रस्सी जरा जास्त घ्यावी लागते. आता मी ही तीन वाव रस्सी घेतलेले, एक, ही दोन आणि ही तीन. आणि बैल जर असेल तर तुम्हाला आणखीन अर्धा वाव म्हणजे एवढं साडेतीन वाव रस्सी घ्यावी लागेल. तर ही माझी गाय आहे आणि त्याच्यामुळे मी तीन वाव घेतलेले आहे. जर का लहान वासरू असेल तर त्याला अडीच वाव दावं चिकार झालं तर आपल्याला ही आता रस्सी सध्याला मी डबल केलेली आहे. ही डबल केलेली रस्सी आहे. आणि ही काय करायचं तुम्हाला मी सांगतो. ह्याच्या दोन गाठी मी शिकवतोय तुम्हाला. आणि दोन गाठी म्हणजेच मुरकी आहे. पहिल्यांदा हे ही रस्सी घ्यायची अशी, आणि ही रस्सी घेतल्यानंतर ही अशी धरायची आधी हातात, आणि ही जी बाजू आहे का ही अशी ओढायची. आणि ही दोन्ही समान करायचं आधी. हे फॅन सारखं दिसत, फॅन सारखं दिसल्यानंतर हे बघा, या असं ही खाली लांब पदर येणार, ही असा आणि हा असं येणार पदर. तर आता काय करायचं, हा जो वरचा पदर आहे अंगठ्याच्या वरचा म्हणजे हा बाजूचा, तो हा असा करंगळीत धरायचा आहे. नीट बघा, नीट लक्ष द्या, काय घाई गडबड नाही, आपल्याला तुम्ही शिकला पाहिजे ही व्यवस्थित. हा जो पदर आहे तो असा दोन बोटाच्या मधनं असा धरायचा. धरल्यानंतर हा जो लांब बाजू आहे, ही लांब बाजू काय करायची, ही अशी वरच्या बाजूला टाकायची. अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये हिला अशी धरायची, असं दिसणार, असं दिसल्यानंतर परत ही जी बाजू आहे का ह्या दोन बोटाच्या मधली, ही बाजू अंगठ्यातून मोवून घ्यायची. अशी अंगठ्यातून मोवून घेतली की हा झाला चापा तयार. चापा म्हणजे फूल. हे बघा, ही असं फुलासारखं दिसत व्यवस्थित. ही झाली एक बाजू. एक बाजू झाल्यानंतर ही जी बाजू आहे ही वरच धरायची आपल्याला, लांब बाजू. आणि वर धरल्यानंतर ही जी डाव्या हाताची जी बाजू आहे का, आता आपल्या ह्या डाव्या हाताची जी बाजू आहे अशी, ही डाव्या हाताची बाजू ही अशी पकडायची. आणि ही लांब जो पदर आहे उजव्या हातात धरायचा, आणि हा जो पदर आहे ही डाव्या हातात धरायचा. डाव्या हातात धरल्यानंतर काय करायचं, हे वाटल्यास पायाने अंगठ्यात धरायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित येत आहे. असं धरल्यानंतर ही असं कॅमेरा घ्यायचं, असं धरल्यानंतर ही जी बाजू आहे ही वरून घ्यायची अशी, ही आतून ठेवायची, वरून घ्यायची. आणि हिला आतल्या बाजूनी असं ओढून घ्यायचं, आतमध्ये ओढून घेतलं की आता इकडे बघा, हे असं येणार. असं आलं, ही असं ओढून घेतलं आपण की ह्या बाजूला काय करायचं, ही रस्सी ह्या रस्सीच्या मधनं ही दोन रस्स्या ओढून घ्यायच्या अशा. नीट बघा, नीट लक्ष द्या, असं ओढून घेतलं आणि ही शेंडा असा वर राहणार आहे आपला. ओढून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, ही जी दोन दावे आहेत का, ही जी दोन दावे ह्या ह्याच्यातून आपल्याला वळून घ्यायची. ही परत दोन्हीच्या दोन्ही, ही बघा नीट लक्ष द्या, आता ही अशी ह्याच्यातून अशी वळून घ्यायची, ती दोन्ही पदर ह्यातनं काढायचे. असे काढल्यानंतर आपल्याला ही वळवायची, या अशी तर ही झाली चाप्याची मुरकी मित्रांनो. हे असं फुलासारखं दिसणार तुम्हाला, हे बघा, हे असं
फुलासारखं दिसणार. ही फुलासारखं झालं तरच म्हणायचं आपली मुर्गी तयार झाली. आणि ही जनावराचं तोंड आहे हे अशी घालायची जनावराच्या तोंडामध्ये अशा पद्धतीनं. तर ही मुर्गी जर का तुम्ही अशी बनवली व्यवस्थित तर तुम्हाला मग मुर्गी आणायची गरज नाही. कसं आहे जे जुने ज्या गोष्टी आहेत ते माणूस विसरत चाललेला आहे. आणि माझा हा प्रयत्न तुम्हाला व्यवस्थित वाटेल ही मुर्गी बनवायची कशी. आणि ही आतल्या बाजूनी अशी दिसणार आणि ही आतल्या बाजूनी अशी दिसणार. ही जी पहिली गाठ आहे ही अशी दिसणार आणि दुसरी गाठ आहे ही अशी दिसणार. तुम्हाला आता दोन्ही गाठी शिकवल्या आहेत मित्रांनो. जर व्हिडिओ समजला नसेल तर अजून एकदा बघा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा. उद्याच पोळा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला टिपणीची गाठ चाड्याची गाठ कशी असते सगळ्या शेतकऱ्यांना मी शिकवणार आहे. काय होतं चाड्याची गाठ जमत नाही बऱ्याचदा पेरताना आपलं जे चाड असतं ते चाड्याची गाठ जमत नाही ती मी नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. सध्याला आता हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा व्हॉट्सअपवर. धन्यवाद.